नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे मराठीवर आपल्या स्वागत आहे भाजप प्रणित महायुतीचा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात कमबॅक करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार बनवलं मोफळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी सर नेमकं काय आहे हे अजितदादांवर पण दबाव असल्याच्या चर्चा आहेत आपल्याला हे असं अपेक्षित नव्हतं की लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवतील म्हणून याच्यामध्ये जर पाहिलं तर भाजपचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी आहे जवळपास त्यांनी अठ्ठावीस जागा जिंकून फक्त सात नऊ जागावर फक्त भाजप जिंकून आलेली आहे दुसरीकडे शरद पवारांनी दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागांवरती ते निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा देखील शिवसेनेचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे जे पंधरा जागा त्यांनी लढवल्या आणि सहा जागा, साथ। आ, साथ जागा ते सात जागांवरती ते विजय झाले याच्यामध्ये एक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी आपापल्या पक्षाचं राज्यामध्ये नेतृत्व केलेलं होतं सगळी जबाबदारी देव दे भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेली होती देवेंद्र फडणवीस यांनी फक्त भाजपची जबाबदारी सांभाळली असं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रा शिवसेनेशी उमेदवार ठरवण्याची देखील जबाबदारी भाजपनं पार पाडलेली होती म्हणजे धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा ती जागा गेली तेव्हा तेथील थी भाजपचा उमेदवार हा राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडे जा जाण्याची सूचना ही देवेंद्र फडणवीस यांचीच होती किंवा त्या दोघांनी मिळून मार्ग काढला असेल तसं झालं किंवा साताऱ्यामध्ये उदयनराजेंना हे द्या उ उमेदवारी द्या हट्ट हा देवेंद्र फडणवीस यांचाच त्या होता त्यामुळं काही ठिकाणी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व केलेलं होतं त्यांच्या शब्दाला त्यांच्या रणनीतीला महत्त्व प्राप्त होतं दिल्लीतील नेत्यांचे दौरे असोत की काही असो कोणता मोदींची सभा कुठे घ्यायची अमित शहाची सभा कुठे घ्यायची याचं सगळं मायन्यूट नियोजन हे देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फतच सगळं होत होतं आणि सरकारचा चेहरा जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तरी फडणवीस यांच्याकडे भरपूर खाती होती गृह खातं हे फडणवीसांकडे आहे त्यामुळं फडणवीस हे देखील एक सरकारचा चेहरा होते आणि दुसरा भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळं त्याचं एक अघोषित नेतृत्व किंवा त्याचे अघोषित नेते सर्वे सर्वा हे देवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष बावनकुळे असले तरी सर्वे सर्व हे देवेंद्र फडणवीसच आहेत त्यामुळं भाजपची ही जी काही सुमार कामगिरी झालेली आहे त्याचा त्यांनी जबाबदारी स्वीकारायचा आपण दाखव त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते आता मला संघटनेचं काम करू द्या असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे खरं जर तसं पाहिलं तर आता असं काही म्हणत नाही समजा अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत पण ते सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेही त्यांच्या पक्षाचं काम करतात पण देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की याबाबत पक्षांतर्गत विरोध जर काही उफाळला की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही रोष जर असेल तर रोष शमला जावा ही देखील फडणवीस यांचं याच्या पाठीमागचं एक थोडंसं याच्यामध्ये डॅमेज कंट्रोलचं हे पण भाग असू शकतो आणि मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि ही गोष्ट खरी चांगली गोष्ट आहे त्या अर्थानं की बोवा यश आलं तर तेम सुदा ते त्याला सुद्धा मी जबाबदार आणि तर त्या जबाबदारीपासून मी पळ काढणार नाही असाही आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो कोण कोणत्या बाजूने आहे तर हे अनेकदा त्या बाजू घेणाऱ्यांच्या मतावर त्यानुसार आपल्याला मत ठरवावं लागतं तर जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधक असाल तर तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्यासारखंच नाटक करत आहेत मी राजीनामा देतो असं म्हणायचं आणि राजीनामा द्यायला लावू नये म्हणून आपल्याच कार्यकर्त्यांना उच्वायचं वगैरे त्यांनी परत परत हे आता काय खोटं काय हे राजकारण आहे राजकारण आपण उड्या डोळ्यांनी पाहावं ना फडणवीसांचा भक्त म्हणून ना शरद पवारांचा समर्थक म्हणून पण राजकारणामध्ये काय घडू शकतं आणि कशासाठी घडतंय याचं आपण याच्यामध्ये विश्लेषण करत आहोत शरद पवारांच्या बाबतीत पण हेच घडलेलं होतं त्यांनी पण असंच राजीनाम्याचं नाटक केलं असं अजित पवारमध्ये असं आपण म्हणूया पण प्रत्यक्षामध्ये नंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आता पण देवेंद्र फडणवीस जर त्यांना खरोखर राजीनामा द्यायची इच्छा असेल तर भाजपा शिस्तबद्ध पक्ष आहे आपली इच्छा कुणी शक्यतो जाहीरपणे बोलत, बोलत नाही राजीनामा देण्याची सुद्धा इच्छा जी काय असते ती कुणी जाहीरपणे बोलत नाहीत नक्की फडणवीस यांच्या मनामध्ये काय आहे त्यांच्या पक्ष सदस्यांच्या मनामध्ये काय आहे आणि फडणवीस यांनी स्वतःवरतीच का असा इतका स्वतःलाच काही इतकं दोषी समजलं समजलेलं आहे याचंही कारण काही कळत नाहीये पण एकूणच भाजपला काहीतरी भाकरी फिरावी लागेल याची मात्र जर... नेमका कसला दोन दोन गोष्टी म्हणजे फडणवीसांना याच्यामध्ये काहीतरी डॅमेज कंट्रोल करावं लागणार होतं ठीक आहे त्यांनी त्याची सुरुवात स्वतःपासून केलेली आहे हे मात्र निश्चित तुम्ही जर फडणवीसांचे भक्त असाल तर फडणवीस हे कशी जबाबदारीला किंवा कर्तव्याला एकदम मुखर आहेत कर्तव्यापासून कसे पळत नाही आहेत म्हणजे मी पद नको पण मला पक्षासाठी काम करायचं आहे असं ते म्हणत आहेत असं देखील तुम्ही म्हणू शकता आता अजित पवारांपेक्षाही या निकालाचा महायुतीवरती काय परिणाम होणार हे आपल्याला सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे अजित पवारांचा दबाव कशा अर्थानं आहे की अजित पवारांचा अजित पवारांना ज्यासाठी भाजपनं बरोबर घेतलं होतं त्या अजित पवारांची नावकर तर काही पार लागलेली नाही त्यांच्या त्यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे आणि दुसरीकडे भाजपला सुद्धा अजित पवार हे ओझ वाटू शकतात कारण अजित पवार यांच्यामुळं काही मतं बीजेपीची वाढलेली नाहीत वर बीजेपीच्या ज्या काही हक्काच्या जागा होत्या त्या पडलेल्या आहेत त्यामुळं ज्या ठिकाणी समजा पंकजा मुंडे म्हणजे पंकजा मुंडे राष्ट्रवादीची बीडमध्ये मोठी ताकद आहे त्याचा काही बीडमध्ये काय पंकजा मुंडे काही फायदा झालेला दिसत नाही माड्यामध्ये राष्ट्रवादी ताकद आहे बबननाथा शिंदे संजय शिंदे त्यांच्याच मतदारसंघाचा मागे पडलेला आहे दिलीप वळसे पाटील अतुल बेनके चेतन तुप्पे असे चार विधानसभा आमदार शिरूरमध्ये असताना आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकत नाही आणि खाली भाजप प्लस राष्ट्रवादी असं जे काही समीकरण आहे ते काही प्रत्यक्ष घडतं मध्ये पण आपल्याला तेच बघायला मिळालं नाशिकमध्ये तर मोठा उठाव झाला ना राष्ट्रवादीचे राश्ट्रा चार चार आमदार आहेत राष्ट्रवादी नेत्यांनी ने दाशिकमध्ये काम केलेलंच नाहीये ही वस्तुसिद्धीमध्ये भुजबळांसारखा मोठा नेता असून पण येवल्यात भास्कर भगरेने लीड घेतलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अजित पवारचे राष्ट्रवादी यांचं सुसूत्रीकरण आहे कोऑर्डिनेशन आहे समन्वय आहे आणि दोघे एकमेकांना मतं ट्रान्सफर करणं हा जो राजकारणात कन्वर्जन करणं मत कन्वर्जन मता, करणं मत ट्रान्सफर करणं म्हणजे शिवसेना आणि भाजपची कस कशी मतं ट्रान्सफर म्हणजे म्हणजे भाजपची जी मतं म्हणजे भाजप आणि शिवसेना एकच पक्ष भाजपचा मतदार हा शिवसेना मतं देतो आणि शिवसेना मतदार हा भाजपला मत देतो पण भाजपचा मतदार राष्ट्रवादीला मत दिलंच असं अजिबात नाही आणि राष्ट्रवादीचा मतदार भाजपला मत देईल याचाही आता कोणता पुरावा या लोकसभा आणि राष्ट्रवादी लोकांनी पण दिलेलं आहे ना भाजपला राष्ट्रवादीच्या तो शरद पवारांबरोबर मतदार गेलेला आहे त्यामुळे अजित पवारांची कोंडी झालेली आहे त्यामुळे मी जे फटाके आपण जे याचं जे हेडिंग दिलेलं आहे महायुतीमध्ये फटाक्यांचं त्याचं कारण हेच आहे की अजित म्हणजे देवेंद्र फडणवीसांना यातन काही वेगळा मेसेज द्यायचा काय पॉलिटिकल वेगळा मेसेज कसा असत की ब नाही मी आता काय या महायुतीच्या सरकारमध्ये राहत नाही महायुती सरकार तुम्ही चालवा मला तर काही युती पसंत नाही असं असा सुद्धा त्यातनं अर्थ निघू शकतो आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की ज्या पद्धतीचं मराठा वोटर हा बी जे पीवरती नाराज आहे त्याचं स्पष्टपणे मान्य केलं की कन्सलिटेट झालेलं झालेलं आहे मराठा मतांचं त्याचाही पण त्याचं एक डॅमेज कंट्रोल त्यांना करणं गरजेचं आहे भाग आहे आणि स्वाभाविक त्याचं जर काय करायचं असेल तर मी पद सोडतो पक्षाला जर माझ्यामुळे नुकसान जर सोसावं लागत असेल तर मी पद सोडतो अशी देखील भूमिका फडणवीस यांच्या वक्तव्यातून आपण घेऊ शकतो पण ती तशीच आहे का प्रदेशाध्यक्षपदी येऊ शकतील फडणवीस हां प्रदेशाध्यक्षपदी येऊ शकतील सरचिटणीस बनवू शकतील म्हणजे त्यांच्याकडे भरपूर संधी अवेलेबल असतात भाजपमध्ये आणि प्रदेशाध्यक्ष जरी झाले तरी मग मला त्यांना असं वाटतं एक जबाबदारी पक्षा म्हणण्यापेक्षाही त्यांना ते संघटन करायचं आहे त्या पक्षाचं म्हणजे एकतर त्यांना युती जर पुढे टिकवायची असेल तर, तर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आम्ही कसे आहोत यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या नेत्यांचं मनोमेलन त्यांना आधी करावं लागेल ते मनोमेलन झाल्यानंतर खाली मतदारांमध्ये तसा संप त्याचा मेसेज तसा जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवारांचा आता होणार काय जर फडणवीसच म्हणत असेल की मी जाऊ जर गेलो पराभवाची तर मग अजित पवार यांचं करायचं करायचं याचा मुद्दा यासाठी आहे की जेव्हा त्यांनी फीडबॅक घेतला असेल फडणवीसांनी का आपला पराभव झाला आहे जसं मराठा मतांचं कन्सल्टेशन आहे तसं अजित पवार हे भाजपसाठी ओझं झालेलं आहेत की काय असं पण त्यांना सांगायचं असेल त्यामुळं जर आज उद्या असा काही मेसेज गेला भाजपमधला कोणी नेता अजित पवारांच्या विरोधात जर पुढच्या एक दोन दिवसामध्ये काही जर बोलला किंवा अजित पवारांमुळे आमचं काही नुकसान झालं असं काही जर बोलला तर तुम्ही समजून चाला की अजित पवारांना डॅमेज करण्याचं किंवा अजित पवार मी बाहेर पडावं तो, तो गडबड आहे महायुजनं बाहेर पडण्यासाठीची काहीतरी शिस्त आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये समजून चालू शकता त्यामुळं जी कोंडी आहे ती अजित पवारांची कोंडी झालेली आहे भाजपला त्यांचा फायदा होत नाहीये काकांना काकांचं त्यांच्यापासून काही आडत नाहीये म्हणजे शरद पवार आणि अजित पवार जेव्हा एकत्र होते त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट हा शरद पवार एक त्याच्या बळावर ते आणलेला आहे त्यामुळे आता पवारांच्याही डोक्यामध्ये अजित पवारांची त्यांना गरजच आहे असंही नाहीये आणि जर सब, जरी समजा ते अजित पवार पुन्हा पवारांकडे आले तर त्या दोघांची पणाला लागू शकते की या दोघाही काका नाटकच होतं असंही काहीतरी लोक बोलतील पण मला असं वाटतं की फडणवीस यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आता ते प्रत्यक्षात येईल की नाही आपण सांगू शकत नाहीत किंवा जसं फडणवीस या सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार नव्हते पण जेव्हा नरेंद्र नरे मोदी आणि अमित शाह यांनी आदेश दिला तेव्हा माझ्यापेक्षाही मी हो मोठा म्हणजे माझ्यापेक्षाही पक्ष मोठा हो तर अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका तेव्हा घेतलेली होती जर पक्षांनी त्यांना सांगितलं की नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हीच आम्हाला हवे आहात तर फडणवीस पुन्हा ते कंटिन्यू करू शकतील पण हा एक हायपोथेटिकल प्रश्न होता म्हणजे जर तरचा पण फडणवीसांना केंद्रात बोलवतील शक्यता नाकारता येत नाही जर त्यांना आता बीजेपीला महाराष्ट्रात काहीतरी बदल करावे लागतील शंभर टक्के आणि त्यांच्या आता एकूण लक्ष आलं असं आलं असेल की सरकारचा चेहरा एक असून उपयोग नाही केवळ मोदींच्या नावावरतीच सरकार चालेल आणि त्यांच्याच नावावरती मतं मिळतील ते आता दोन तीन निवडणूक मी झाले तो ब्रँड आता एक्झॉट झालेला ब्रँड महाराष्ट्रात तर मोदींच्या नावावर मतं मिळाली मिळालेली नाही आहेत त्यामुळे त्यामुळे थोडंसं काहीतरी ती अरेंजमेंट नवीन चेहरा अरेंजमेंट त्यांना करावी लागेल आणि मला असं वाटतं की ते आता पुढच्या काळामध्ये भाजप असा असे जे पराभव आहेत जे भाजपची गोष्ट चांगली ते असे पराभव फार सिरियसली घेतात त्याच्यातनं चुकामध्ये शिकतात त्यानुसार सुधारतात त्यामुळे बी जे पीने नक्की काहीतरी मनामध्ये ठरवलं असेल फडणवीस यांच्या मनामध्ये त्याला त्याला त्या पद्धतीनं ते ट्रीट ते ते करतात त्या पद्धतीने पक्षाची लायक जर गरज वाटली फडणवीसांची तर त्यांना कंटिन्यू करतील आणि जर त्यांना असं वाटलं की नाही फडणवीस यांचा काय म मराठा जर त्यांच्या विरोधात जर जात असेल एक मोठी डॉमिनेंट कास्ट फडणवीसांमुळे पक्षापासून दूर जर जात असेल तर त्या दिवशी तसाही ते मेसेज देऊ ठेऊ दे गोष्टी कळायला आणखी काही तासांचा आपल्याला अवधी लागेल पण मला वाटतं ही जी सगळी आहे ही महायुतीमध्ये फटाके फुटण्याची फक्त सुरुवात आहे आगे आगीदेखील होत आहे क्या नक्कीच सर आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणारच हो। आहोत आणखी यातल्या काही ज्या लेटेस्ट डेव्हलपमेंट असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू तोपर्यंत पाहत राहा फक्त लेटस्ट ऑफ मराठी